तर बा मित्रांनो आपण लावणी धातूचे काय आहे प्रकार आपण मांडली मागे आपण तीनही प्रकार बघितले होते ठीक आहे तर बा आता आपण बघू नाही आपण चार बघितले होते तर आता बघू आपण पाच नंबरचा आपला पाच नंबरचा काय शीशे तर बा आता लावणी धातूमध्ये पाच नंबर बघू आता आपण शीशे तर बा शीशे हे गॅलियम या खनिजापासून बनवले जातात तर बा जे शीशे आहे खनिजापासून बनले जातात पा त्याचप्रमाणे वितळल्यानंतर पा सर्वाधिक जड असते जे शीशे असते ते काय जड सुद्धा काय असतात वितळल्यानंतर चांदी प्रमाणात दिसते म्हणजे काय बघा शीशे काय वितळल्यानंतर कशा प्रकारे दिसतात याचा जो कलर आहे ते म्हणजे चांदी प्रमाणात दिसते वितळल्यानंतर हे काय चांदी या प्रमाणात ते काय दिसतात तसेच शीशे नरम व प्रसंशील आहे हे अत्यंत गंजविरोधक असतात ते अत्यंत गंजविरोधक असतात शीशे नरम व प्रसंशील आहे अनेक उत्सर्जन विरोध हे चांगले इन्सुलेटर म्हणून काम करते पाणी व ऍसिड याचा प्रतिकूल परिणाम होत नाही यावर काय पाणी आणि ऍसिड पाहता जे आता आहे शीशे याचा काय पाणी आणि ऍसिड याचा काय याचा काहीच परिणाम होत नाही हा पाण्याचा आणि ऍसिडचा आहे शेवटी काही परिणाम होत नाही पाणी व ऍसिड तर शिशे धातूला पाहता याचा जर मेल्टिंग पॉइंट विचारला आता 57 अंश सेल्सिअस आहे किती 327 अंश सेल्सिअस याचा मेल्टिंग पॉइंट त्याचप्रमाणे शिशे शिशे शिशेचा उपयोग पेंट बनवणे कार बॅटरी सोल्डर बनवणे यासाठी होतो पाच शिशेचा उपयोग असतो जे पेंट बनवणे त्याचप्रकारे कार बॅटरी बॅटरीज आणि सोल्डर बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो पाहता याच्यानंतर 6 नंबरला बघू आपण चांदी पहा मित्रांनो आता 6 नंबरला आपण बघणार आहोत चांदी तर पहा चांदीचा मेल्टिंग पॉइंट आहे 960 अंश सेल्सिअस असतो याचा किती 2327 तर याचा मेल्टिंग पॉइंट असतो 960 अंश सेल्सिअस त्याचप्रमाणे असे चांदीचे वाहकता उच्च प्रमाणात असते हिचा डेंटासी स्ट्रेंथ फार कमी असते चांदीचा उपयोग प्रामुख्याने इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मध्ये स्विच व रिले कॉन्ट्रॅक्टसाठी काय केला जातो पहा चांदीचा उपयोग प्रामुख्याने इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मध्ये याचा काय उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो तसेच वरील प्रकाराव्यतिरिक्त इतर लोहविरे धातू आहे उदाहरणार्थ निके मॅगनीज सोने कोबाल्ट मॉलिब्डेनम इत्यादी पहा आता त्यानंतर पाहता लोहविरे मिश्र धातू आपण पहा लोहरे हे धातू बघितले आता आपण लोहरे मिश्र धातू बघू आता पहा लोहरे मिश्र धातू तर पहा मित्रांनो आता लोहरे मिश्र धातू तर लोहरे मिश्र धातू मध्ये नंबर 1 ला बघू पितळ पितळ तर पितळामध्ये पाहता पा कॉपर व झिंक यापासून बनवलेल्या मिश्र धातूला ब्रॉस असे म्हणतात पा कॉपर आणि झिंक म्हणून जे बनले जाते त्याला काय म्हटलं जातं ब्रॉस असे म्हटले जाते हे नरम व डक्टाईल असते यावर गंज येत नाही पा मित्रांनो यावरती काय गंज येत नाही तसेच हवा आणि पाणी यांचे मिश्रित प्रभाव त्यावर सुद्धा पडत नाही हा हवेचा आणि पाण्याचा जर प्रभाव त्यावरती काय पडत नाही त्याचप्रमाणे ब्रॉन्झचा मेल्टिंग पॉइंट 800 अंश सेल्सिअस ते 930 अंश सेल्सिअस पर्यंत असते हा 880 अंश सेल्सिअस असते 930 अंश सेल्सिअस पर्यंत काय याचा मेल्टिंग पॉइंट असतो मिश्रण तत्वाचा क्रमाचा रंग अवलंबून असतो पिवळा किंवा फिकट पिवळा कलर असतो हे सहज मशीन करता येते व याला काय गंजविरोधक हे सुद्धा काय गंजविरोधक असतात पहा आता ब्रॉन्झचा उपयोग
पा वो पाण्याचे नळ भरण्यासाठी केला जातो. पाच आहे द्रास, द्रास उपयोग आहे ते काय आहे पा आता जे नळ असतात पा नळच्या तोट्या त्याप्रमाणे मोटर का त्याचप्रमाणे रेडिएटरचे पोल यासाठी काय ब्रासचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे गॅस वेल्डिंग व हार्ड शोल्डरिंगसाठी याचा उपयोग करतात. पाच जे गॅस वेल्डिंग आणि शोल्डरिंग आपण ठीक आहे पाच गॅस वेल्डिंग पाहिले त्याचप्रमाणे शोल्डरिंग त्यासाठी सुद्धा काय याचा उपयोग केला जातो. तसेच बूस्ट बेरिंग घरगुती भांडे बनवण्यासाठी याचा उपयोग ब्रासचा उपयोग कसा ठेवतो पाच जे घरगुती भांडे असतात तर आपले घरगुती भांडे भांडे सुद्धा बनवण्यासाठी सुद्धा काय ब्रासचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे नंबर आता 29 ब्रास ब्रांच ब्रांच पाच दोन नंबर ब्रांच पाच ब्रांच मध्ये हा कॉपर व टिन याचा मिश्र धातू आहे. हा कशाचा आहे कॉपर आणि टिनचा यामध्ये काय मिश्रण असते कॉपर टिनचं काय असते ब्रास मध्ये काय दोन्हीचं काय एकत्रित मिश्रण असते. याचा जो मेल्टिंग पॉइंट असतो हा 1005 याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे आणि ते 1500 सेल्सिअस पर्यंत काय याचा मेल्टिंग पॉइंट आहे. तर ब्रास मध्ये कॉपर आणि टिनचं काय दोन्हीचं काय मिश्रण केलेलं असतं हे ब्रास पेक्षा कठीण असते. हे काय ब्रास पेक्षा हे ब्रास जे आहे ब्रास आणि ब्रास वेगळं तर ब्रास पेक्षा हा ब्रास काय कठीण असते. हे दादा तुलने सहज मिश्रण करता येते. येथे वेगवेगळ्या प्रकारचे मिश्रणात असलेले ब्रांच वेगवेगळ्या उपयोगासाठी वापरतात. पहा आता ब्रांचचा उपयोग काय मित्रांनो आपण ब्रांचचा उपयोग कुठे कुठे करू शकतो तर बघा पहा वॉलव स्पिंडल ब्रेकिंग रॉड स्प्रिंग कॉन्टॅक्ट ब्लेड बेरिंग बुश पंप व वॉल बॉडी बनवण्यासाठी पहा खूप काही सारा ठिकाणी आपण काय याचा उपयोग ब्रांचचा उपयोग करू शकतो. तर बघा आता 3 नंबरला बघू बेल मेटल. पाच मित्रांनो नंबर 3 मध्ये बघू आपण आता आपण गन मेटल. तर पहा यामध्ये तांबेचा 88% आणि टिन 10 आणि झिंक पाच तांबे असतात 88% पहा गन मध्ये काय आहे तांबे 88% त्याचप्रकारे टिन आणि झिंक पहा टिन आणि झिंक पहा तांबे 88 टिन 10% तर झिंकचं प्रमाण किती असते 2% असते. गनमेटल मध्ये तांबेचं 88% असते टिनचं 10% तर झिंकचं किती असते 2% याचं काय प्रमाण असते. याचा उपयोग बंदुकीचे पार्ट बॉलवर असते. आता बघा जे गनमेटलचा उपयोग काय गनमेटलचा उपयोग जे बंदुकी असतात त्या बंदुकी बनवण्यासाठी काय गनमेटलचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे बॉयलर कास्टिंग बुश बेअरिंग बनवण्यासाठी होतो. गन मेटलला 600 सेल्सिअस पर्यंत गरम करून फुजून केले जाऊ शकतं. आता बघा याला काय गन मेटलला किती आपण 600 अंश सेल्सिअस वर काय तापून त्याला काय गरम करून काय आपण बनवले जातात. यावर हवा पाणी व वातावरणाचा प्रतिकूल परिणाम आहे. यावरती काय बघा आता हवा किंवा पाणी जे परिणाम आहे याचा काय याच्यामुळेच कोणताही काय परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे हे मजबूत असून यावर गंज सुद्धा काय येत नाही. तर पहा 4 नंबर आहे फॉस्फर ब्रॉन्झ. कॉपर असते
60% तीन असतात, 3 असतात 60%, आणि त्याचप्रमाणे 0.3% फॉस्फरस असते. ठीक आहे, पाहा जर फॉस्फर ब्रॉन्झ मध्ये काय असते, जो कॉपर असते ते 97.7 असते, त्याचप्रमाणे टिन 60% आणि जे फॉस्फर आहे ते किती असते 0.3%. यामध्ये काय आहे, मिश्रण केलेलं असतं. त्याचप्रमाणे याचे स्ट्रेंथ ज्यादा असते, हे चांगले डक्टाईल असते, याचे कास्टिंग चांगले होऊ शकते, याचं जे कास्टिंग आहे ते काय आहे एकदम चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. याचा उपयोग पंपाचे पार्ट्स गिअर्स पाहतो, जे पंप असते पा आपण काय शेतामध्ये काय केलं जातं, पंप पा शेतमध्ये जे पंप मारलं जातं त्याचे जे पार्ट असतात काय, त्याचे जे पार्ट मी का बनवण्यासाठी एका पॉसल बॉलचा काय उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तसेच गिअर्स बेरिंगचे तसेच स्प्रिंगर्स बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पा याच्यानंतर 5 नंबरचा आहे सिलिकॉन बॉन्ड. सिलिकॉन पा नंबर 5 आहे सिलिकॉन ब्रॉन्झ. पा या 3% असते सिलिकॉन आणि 3% मॅंगनीज. काय याच्यावर 3% सिलिकॉन 3% मॅंगनीज आणि राहिलेले पूर्ण काय असतात प्रॉपर असतात. पा सिलिकॉन 3% सिलिकॉन ब्रॉन्झ मध्ये सिलिकॉन पा सिलिकॉन असतं 3% आणि ब्रॉन्झ किती असतं 3% आणि उरलेलं 96% काय असते 96% काय असतं कॉपर असतं, राहिलेले कॉपर असते. यावर गंजत नाही आणि बॉयलरचे पार्ट साठी याचा काय उपयोग केला जातो. पा आता यानंतर आहे मॅग्नेट बॉन्ड. पा फॉस्फर ब्रॉन्ड पेक्षा मजबूत असणे आणि पा आता मॅग्नेट बॉन्ड मध्ये याच्यानंतर 6 नंबर मॅग्नेट बॉन्ड. पा मॅग्नेट बॉन्ड बद्दल सांगितलं झालं तर काय सिलिकॉन बॉन्ड पेक्षा हा काय एकदम मजबूत असतो आणि त्या प्रकारे काय मजबूत असून याला हवा आणि पाणी याचा कसलाही प्रकारचा काय यावरती परिणाम होत नाही. त्या नंबर 7 आहे बेल मेटल. पा 7 नंबर आहे गन मेटल. त्यानंतर पा बेरिंग ब्रॉन्झ. त्यानंतर पा बेरिंग ब्रॉन्झ पा यामध्ये काय असते 85.57% ते 88.5% टिन असते. त्याचप्रमाणे 9.25 ते 10.50 पर्यंत लेड असते. त्याचप्रमाणे 0.7 ते 1.25 पर्यंत जास्त आणि 1.22 ते 2.50 पर्यंत असते. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा यावर परिणाम पा जे समुद्राचं खारं पाणी असतं त्यावरती काय बेरिंग ब्रॉन्झच्या वरती कसले प्रकारचा काय परिणाम होत नाही. त्या नंबर 9 ला बघा ड्युरिलियम. पा यामध्ये अॅल्युमिनियमचे 84%, सिलिकॉनचे 12% आणि फॉस्फरचे 12% व तांब्याचे 4% प्रमाण असते. त्यानंतरचा आहे 10 नंबरचा बघा वाय अलॉय. पा आता वाय अलॉय म्हणजे काय असतं, यात अॅल्युमिनियमचे प्रमाण असतं 93%, तांब्याचे 4% आणि निकेलचे 2% आणि मॅग्नेशियमचे 1%. त्या नंबर 11 आहे आर आर अलॉय. यात अॅल्युमिनियम सिलिकॉन तांबे मॅग्नेज व निकेल असते आणि ऑटोमोबाईलचे पार्ट. पा आर आर अलॉय जर विचारलं आपल्याला तर काय जे ऑटोमोबाईलचे पार्ट बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर पा आता आपलं शेवटचं आहे आता धातू ओळखणे. तर पहा मित्रांनो आता धातू ओळखणे
नंबर एक का धातु दिसने म्हणून काय पाहता थोडक्यात आपण बघू आता पाहता धातु दिसने म्हणून पा उदाहरणार्थ कलर पोत म्हणजे पाहिजे धातु आपल्याला जर पाहायचा आहे तर दिसने म्हणून म्हणजे काय आपल्या डोळ्याने तो दिसतोय म्हणजे त्याचा काय कलर येणार आहे ठीक आहे नंबर दोन नंबर दोन नंबर पहा मगर आवाज वरून आपण धातु कसा ओळखू शकतो एक बघा दिसने म्हणून पाहता दिसने म्हणून बघितलं आपण त्यानंतर आवाजावरून पण आवाजावर म्हणण्यानंतर काय हायड्रोमर ठीक रिंगिंग आउट देते काय हायड्रोमर शिला असते काय रिंगिंग आउट देते त्याचप्रमाणे हाय स्पीड स्टीलचा आवाज लो पार्मेशन प्रमाणे कमी नंदयुक्त असतो म्हणजे काय एकदम कमी प्रमाणात असतो म्हणजे आपण आवाजावर सुद्धा त्याला काय ओळखू शकतो नंतर एक कोल्ड हॅमरिंग द्वारे पाहत हॅमरिंग द्वारे कसं पा उदाहरणार्थ लो कार्बन स्टीलवर काय लो कार्बन स्टीलवर कोल्ड हॅमरिंग केले जाते हे सहज फ्लॅट बनते हाय कार्बन स्टीलवर कोल्ड हॅमरिंग करून ते फ्लॅट बनवणे अवजड असते हाय स्पीड स्टीलवरून कोल्ड हॅमरिंग केल्यास ते फ्लॅट करणे अत्यंत अवघड असते हे सहज क्रॅक होतात आता त्यानंतर पण वजनावर कशा प्रकारे ओळखू शकतो आपण पा लो कार्बन स्टीलची घनता 7.85 तर हाय स्पीड स्टीलची घनता ही 9 ग्रॅम तर स्टील तुलनात्मक दृष्ट्या जड असते यानंतर शेवटचा भाग आता 5 नंबरचा स्पार्क टेस्ट ग्राइंडिंग द्वारे पाच धातूला ग्राइंडिंग व्हीलवर काय धातूला ग्राइंडिंग व्हीलवरती काय ग्राइंडिंग केल्या असता उघडल्या जाणाऱ्या ठिणग्यांच्या दिसण्यावरून धातू रचला जातो याची खालील काही धातू व ग्राइंडिंग व्हीलद्वारे आपण काय ओळखू शकतो